वेलकम टू पेगासस प्रीमियम बारामती। आज आपल्याकडे आलेले हे महिंद्रा स्कॉर्पियो। स्कॉर्पियो मध्ये फुल बॉडी पेंट बरोबरच इंटीरियरचं काम पण या ठिकाणी करायचंय। म्हणजे गाडीची 2000 तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन या ठिकाणी। पेंट मध्ये क्रॅक गेलेला बघायला भेटत आहे, पेंट एकदम डल झालेला आहे, येलोइश झालेला आहे पूर्णपणे पेंट। तर पेंट पूर्णपणे चेंज होईल, पेंटला जो नवीन न्यू मॉडेलमध्ये जो आपल्याला पेंट येतो तो पेंट येईल। त्यानंतरनं तुम्ही फुल इंटिरियर किंवा फुल ह्या जे चेंजेस पण बघायला भेटतील। त्यानंतरनं आपण या ठिकाणी बघू शकता पेंटचं कंडिशन, या ठिकाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे पेंट। त्याबरोबरच आपण बघूया मॅकविलमध्ये, मॅकविल पण आपल्याला मॅकविलबरोबरच टायर्स पण या ठिकाणी आपल्याला चेंज करायचे आहेत, कारण की हे मॅकविल्स आणि टायर या स्कॉर्पियोला तो लुक देत नाहीत जो आपल्याला पाहिजे आहे। त्यानंतरनं तुम्ही ग्लास बघू शकता, ग्लासमध्ये पण क्लिनिंगची गरज आहे, कारण की ग्लास पण डल झालेलं, त्यानंतर आरपार दिसत नाही त्याच्यामधून व्यवस्थित। त्याबरोबरच इंटिरियरमध्ये बघूया आपण। आता इंटिरियरचा डोअर पॅनल बघू शकता, डोअर पॅनल एकदम नॉर्मल आहे। नॉर्मल म्हणजे त्याच्यावरती फक्त हँडलच बघायला भेटत आहे। आपण बघू शकता कशी कंडिशन आहे इंटिरियरमध्ये। त्यानंतरनं आपण जाऊया ग्रॅब हँडलमध्ये, डॅशबोर्डवरती डॅशबोर्डची कंडिशन पण तुम्ही बघू शकता, एकदम फायबर असं वेगळं झालेलं आहे। सीट कवर्स त्यांना टाकलेले आहेत पण ते एवढे त्यांना कम्फर्टेबल वाटले नाही, त्याच्यामध्ये लूजनेस किंवा कुशन जे ते एकदम हे झालं होतं, लूज पडलं होतं त्यामुळे। त्याबरोबरच तुम्ही स्टेअरिंग व्हील बघू शकता, स्टेअरिंग व्हीलची कंडिशन आणि डोअर पॅनलची पण बघू शकता। स्टेअरिंग व्हीलची रबर जो आहे तो निघून चाललेला आहे। तर या ठिकाणी आपण आता कॉन्सोल बॉक्स बघूया। कॉन्सोल बॉक्स तर असा झालेला आहे तो, म्हणजे त्याच्यावरती कहानन एवढी झालेली आहे, त्याचा कलर तर एकदमच गेलेला आहे। आपण बॅक सीट बघू शकता, त्याबरोबरच रिअर सीट। आणि आता बघूया आपण आता कशाप्रकारे सर सांगत आहेत आपल्याला की गाडीमध्ये कोणता कलर चूज होईल किंवा कशाप्रकारे इंटिरियर पूर्णपणे चेंज होईल ते आपण एकदा बघूया। त्याला कुशन वाली बर्फी मारा लो, फोम लावून मारलो। हा, फोम लावून मारला, स्टेपलर मारा, त्यामुळे स्टेपलर मारायचं। हा, त्याला ते मारून टाक। हे जैसा आहे हे ब्लॅक ही रहेगा, ठीक है ना। ये पहला मार के देखेंगे, अगर कुछ और लगा तो फिर उसमें चेंज करेंगे, लेकिन अभी तो ये ले ले, चल उठा दे फटाफट, कलर मैच करके ला। ये ऊपर वाला ब्लैक ही रहेगा, नहीं तो इसको भी टैन मारेंगे, टैन ही मारेंगे, जाने दे। हाँ, पूर्ण गाड़ी टैन करो, आतुन पूर्ण टैन राइट, ठीक है। वो भी सब टैन मार दे, एक ही बार कलर लेके आ, ठीक है। ये धोना चालू करो भाई, शनिवार इसको हेल्प कर, आज आज अपने को खत्म करना ही है, कलर कलर मार के खत्म करना है आज, ठीक है ना। आज कुछ भी हो जाए आज ये कलर, क्योंकि कल फिटिंग को जाएगा, मेरे को गाड़ी को थर्सडे को डिलीवर करना है, ठीक है। ऊपर ये भी नॉब वगैरह ये भी टैन में मार दे, ऊपर के हैंडल, और देख लेना भाई जो भी अभी हम क्या बोल रहे हैं उसको, हम उसको पूरा टैन में डाल रहे हैं, टैन और ब्लैक और वुडन, सॉरी मार्बल है, व्हाइट मार्बल, तो वो देख लेना बराबर से, ठीक है। चलो Oh,
भी छोटा छोटा बच्चा है ना, जो भी छोटा इधर टचअप हुआ है उधर टचअप हुआ है, उसको अभी के अभी क्लियर कर। आज मेरे को कस्टमर जो तुझे दिख रहा है फिर बाद में मैं देखूंगा, अगर मेरे को फिर दिखा तो फिर मैं पूरा गाड़ी तेरे से करा के लूंगा। तुझे जो समझ में आ रहा है ना, मेरे से ज़्यादा तुम लोग को समझता है ना। तो जहाँ जहाँ पे अभी मैंने को देखा हेडलाइट के ऊपर ये है, इसके ऊपर थोड़ा ये है, उधर कुछ टचअप बाकी है सर, ये ना तुमको समझना चाहिए। डिलीवरी से पहले ना तुम क्वालिटी का भी ध्यान रखा करो, मतलब इतना पूरा 100% काम करने का और 1% के लिए ना कस्टमर उधर ही चिढ़ जाता है, कस्टमर वहाँ पर नाराज़ होना शुरू हो जाता है कि यार ये क्या है, क्योंकि नज़र पहले है ना उधर ही जाती है, वो पूरा काम क्या किया वो नहीं देखेगा, ये कैसे खराब हुआ, यहाँ पे इतना सा डॉट क्यों है वो ही देखेगा। तो ये पहला तुम है ना, जब मतलब तुम्हारे दोनों के लिए बोल रहा हूँ, तुम थोड़ा ना दिमाग में रखो। चार मित्रांनो, ही गाड़ी गेले 8-10 दिवसापूर्वी माझ्याकडे आली होती। ज्यावेळेस गाडी आली होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कंडिशन खूपच खराब होती। ऍक्च्युअली कस्टमर ही गाडी विकण्यासाठी घेऊन आले होते, बट आम्ही त्यांना सांगितलं की ही गाडी आपल्याला नवीन सारखी करता येईल, कारण आता नवीन गाड्याचं तसं बघितलं तर किमती पण खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळं हीच गाडीला कसे नवीन करता येईल हे आम्ही त्यांना कॉन्सेप्ट समजून सांगितला, त्याप्रमाणे ही गाडी झाली देखील। ठीक आहे, ह्या गाडीमध्ये बाहेरचा लुक तुम्ही बघता तर बाहेरचा लुक पण आपण बऱ्यापैकी चेंज केलेला आहे। सगळ्यात मजा जर बघायची ह्या गाडीमध्ये तर ती आतनं आहे, बाहेरनं गाडी तुम्ही बघताल तर तुम्हाला असं वाटेल की ही स्कॉर्पिओ आहे। ज्यावेळेस गाडीचा दरवाजा उघडला जातो आणि ज्यावेळेस आतमध्ये पाहिलं जातं, गाडीचा पूर्ण लुक हा कम्प्लिटली चेंज झालेला आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये टॅन आणि व्हाईट मार्बल व्हाईट मध्ये कॉम्बिनेशन करून दिलेलं आहे। तुम्ही इथले डोर बघताल, ह्याच्या अगोदर ह्या गाडीला जो डोर आला होता तो डोर नसून एक पुट्टा होता। ठीक आहे, त्याला आम्ही कन्वर्ट केलं, नवीन आता जी S11 आलेली आहे स्कॉर्पिओ, तिचे डोर इथे बसवण्यात आले, तिचे जे विंडो वर हे करण्याचे जे हे आहेत बटन्स आहेत ते पण मध्ये होते, ते आम्ही इथे शिफ्ट करण्यात आले। ठीक आहे, त्यानंतर हा डॅशबोर्डला एक कम्प्लीट वेगळा लुक आणलेला आहे। ठीक आहे, सीट बघताल तर सीट, ह्या सीटला आपण महाराजा सीट म्हणतो। ठीक आहे, ह्या सीट पण बघताल तर त्याचे डिझाईन डायमंड कटमध्ये आणि प्लस डॉटेडमध्ये केलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही रूफ बघताल तर रूफला सुद्धा एक डायमंड लुकमध्ये एकदम परफेक्टली फिनिशिंगमध्ये आलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पाहायचं असेल डॅशबोर्डमध्ये आपण एक नवीन ह्याच्यामध्ये स्टेरिओ पण टाकलेला आहे। ठीक आहे, तुम्ही बघताल की हे अँड्रॉइड हे टाकलेलं आहे स्क्रीन, कारण ही 2011ची मॉडेल, 2011चं मॉडेल आहे की त्याच्यामध्ये जुने टेप होता, त्याला आपण नवीन ह्याच्यामध्ये टाकलंय। ठीक आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण मार्बल फिनिशिंगमध्ये, व्हाईट फिनिशिंगमध्ये, ब्लॅकमध्ये ह्या गाडीचा लुक एकदमच उठून आलाय। आणि आता आम्हाला प्रतीक्षा आहे की कस्टमरची रिॲक्शन काय होणार आहे किंवा कस्टमर काय फीडबॅक देतोय। खरं तर त्याची किंमत म्हणजे आम्ही एवढं सगळं काम केलेलं आहे, ह्याची खरी किंमत आम्हाला त्याच वेळेस कळेल ज्यावेळेस कस्टमर आम्हाला फीडबॅक देतील। तुमची पण गाडी करायची असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा। थँक्यू।
अशाच प्रकारचं मॉडिफिकेशन, इंटिरियर चेंज किंवा पूर्णपणे गाडीमध्ये तुमच्याकडून जे तुम्हाला जे आवडेल त्या प्रकारचं कस्टमायझेशन करायचं असेल तर नक्कीच भेट द्या पेगसस प्रीमियम बारामती, मोरगाव रोड, नेवसे वस्ती.